दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गणरायांना भावपूर्ण निरोप. उद्या आरपीआयचा रास्ता रोको. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं निधन. पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम. दापोलीत मुसळधार पाऊस. चिंतातूर बळीराजा सुखावला आणि आवाशी येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता. आता पाहूया सविस्तर वृत्त. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, या घोषणांच्या निनादात आपल्या लाडक्या दैवताला, देवादिदेव गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. खेड शिवसेनेचा गणपती, मनसेचा खेडचा राजा, महात्मा फुले नगर येथील वडार समाज, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, आठवडा बाजार येथील बेलदार समाज यासह 12 सार्वजनिक आणि 2166 घरगुती गणरायांचं येथील जगबुडी नदी, नारंगी नदी, चोरद नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं. 14 विद्या 64 कलांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटावर भाविकांचा सागर लोटला होता. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता. 13 सप्टेंबर रोजी गणरायांचं आगमन झाल्यापासून गेले 11 दिवस जिकडे तिकडे उत्साहाचं वातावरण होतं. मंगलमय आरत्या, गणरायांची आराधना, उपासना यामुळे संपूर्ण तालुका मंगलमय झाला होता. गणरायांना निरोप देण्याचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा गणरायांच्या भक्तजनांचा उत्साह मावळू लागला. सायंकाळी 5:30 वाजल्यापासून गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका मुंगीच्या पावलांनी गणेश विसर्जन घाटाकडे सरकत होत्या. गणपती बाप्पांना पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनवणी केली जात होती. तर कोणीतरी गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशी आरोळी देत गणरायाच्या विरहाची आठवण करून देत होते. विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणरायांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. जगबुडी नदीवरील विसर्जन घाट परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं. विसर्जन घाटावर गर्दी होणार हे लक्षात घेऊन विविध खाद्यपदार्थ, पेय, खेळणी विकणारे, फिरते विक्रेते कालपासून जगबुडीच्या काठावर आपापली दुकाने थाटून बसले होते. रात्री उशिरापर्यंत जगबुडी नदीवरील विसर्जन घाट, नारिंगी नदी, चोरद नदी या ठिकाणी गणेश विसर्जन सुरू होतं. गणेश विसर्जनासाठी विसर्जन घाटावर जाऊ न शकणाऱ्यांनाही विसर्जन सोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी स्थानिक दीपवाहिनीच्या वतीने विसर्जन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं होतं. त्यामुळे अनेकांना घरबसल्या गणेश विसर्जन सोहळा पाहता आला. देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातच त्यांच्या पुतळ्याची विटंबना होणे हे निश्चित निंदनीय आहे. परंतु ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं त्यांना बेड्या घालण्यात पोलीस यंत्रणेला यश येऊ नये ही बाब खेदजनक आहे. या घटनेला 7 महिने उलटले तरी समाजकंटक मोकाट फिरतायत. याचाच अर्थ पोलीस समाजकंटकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने उद्या भरणेनाका येथे महामार्ग रोको करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले, उद्याचे आरपीआयचे आंदोलन हे पोलीस यंत्रणेच्या विरोधात असलेले आंदोलन आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या बंदचे आवाहन केलेले नाही, त्यामुळे आरपीआयच्या आंदोलनाचा व्यावसायिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. उद्याचं आंदोलन ही सुरुवात असणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र होणार आहे. उद्याच्या आंदोलनानंतर पोलिसांनी समाजकंटकांना ताब्यात घेतले नाही तर 8 दिवसानंतर खेड पोलीस स्थानकासमोर उग्र आंदोलन आणि त्यानंतर मंत्रालयावर धडक दिली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपल्या कलाकृतींमधून प्रवाह बाहेरच्या भारतीय स्त्रीचं भावविश्व जोरकसपणे मांडणाऱ्या सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार कल्पना लाजमी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 64 वर्षांच्या होत्या. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात 4:30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील कलाकारांनी दुःख व्यक्त केलं. लाजमी यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. गेली काही वर्षे त्या या आजाराशी झुंज देत होत्या. सततचे आजार आणि कामापासून दूर राहिल्यानं त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली होती. आमिर खाननं त्यांना उपचारांसाठी आर्थिक मदतही केली होती. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांची आई तर चित्रपट निर्माते गुरुदत्त हे त्यांचे मामा होत. वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्री वातावरणात बदल झालाय. समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी खबरदारी घेणं गरजेचं बनलंय.
पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर दिसून येतोय. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा प्रवाह बदल झाल्याने अनेक मच्छीमारांच्या जाळ्या खडकात वाहून गेल्याने नुकसान झालंय. हवामान खात्यानं पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता. या वादळसदृश परिस्थितीचा परिणाम पश्चिम किनाऱ्यावर दिसून येतोय. वादळसदृश परिस्थितीमुळे हवेत गारवा निर्माण झालाय. दडी मारलेल्या पावसानं काल अचानक हजेरी लावली. दापोलीत सकाळी 7 वाजल्यापासूनच पाऊस पडायला सुरुवात झाली होती. या परतीच्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. गेल्या महिनाभरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता, परंतु गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने अचानक हजेरी लावली. गेले 4 दिवस संगमेश्वर, चिपळूण, राजापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. दापोलीत मात्र पावसाचा जोर अधिकच होता. या अगोदर पाण्याअभावी शेतीतील पिकं करपून चालली होती, मात्र परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाय. चिपळूण येथे कामासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली 19 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील शिवाजी कदम यांनी खेड पोलिसात केली. 21 सप्टेंबर रोजी ही युवती चिपळूण येथे कामावर जाण्यासाठी सकाळी 7 च्या सुमारास घरातून बाहेर पडली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, मात्र ती कुठेही आढळून न आल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली. खेड पोलीस त्या युवतीचा शोध घेत आहेत. चहा आणि कॉफीचे घोट घेत रेल्वे प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांना निराश करणारी बातमी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खिडकीत बसून 5 रुपयाचा चहा आता पिता येणार नाही, कारण रेल्वेत मिळणाऱ्या चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. रेल्वे बोर्डाने काढलेल्या परिपत्रकात चहा कॉफी स्टील किंवा काचेच्या ग्लासमध्ये न देता डिस्पोजेबल कपमध्ये देण्याचे तसेच चहा कॉफीच्या किमती वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा IRCTCचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मच्छीमारी नौकांच्या डिझेल परताव्याच्या पहिल्या टप्प्यातील 42 कोटींच्या निधीच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पदरी 7 कोटी तर सिंधुदुर्गसाठी 2 कोटीचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संघ लिमिटेडचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली. त्यामुळे ही राज्याच्या अर्थकारणात महत्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या मच्छीमारांसाठी समाधानाची बाब आहे. हायस्पीड तेलावरील डिझेलवरील विक्री कराची परिपूर्ती योजनेअंतर्गत राज्यातील किनारपट्टीवरील 7 जिल्ह्यांमधील मच्छीमार सहकारी संस्थेचे दिनांक 31 जुलै 2018 पर्यंत 130 कोटी 2 लाख रुपयांचं डिझेल परताव्यापोटीचे प्रस्ताव मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्तांकडे पाठवण्यात आले होते. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. यासाठी शासनाकडून 60 कोटींच्या निधींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती, त्यापैकी 42 कोटींच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. हिमवर्षा वगळता पर्यटकांना मोहिनी घालतील अशा सर्व प्रकारची पर्यटन स्थळं कोकणात आहेत. समुद्र किनारे, नद्या, गड किल्ले, स्मारक, पुरातन आणि जागृत देवस्थानं, डोंगरदऱ्या, उद्यानं, कातळशिल्प, गंगातीर्थ, धबधबे, गरम पाण्याची कुंड, घाट, लेणी या पर्यटन स्थळांनी कोकण समृद्ध आहे. मात्र कोकणातील निसर्ग न्याहाळण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटन स्थळांच्या माध्यमातून परकीय चलन मिळवण्याच्या बाबतीत कोकण मागासलेलाच आहे. रत्नागिरी जिल्हा केवळ सृष्टी सौंदर्यानेच नटलेला नाही तर या जिल्ह्याला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी येथील शूरवीरांसह दऱ्याखोऱ्याचा वापर केलाय. अनेक वीर पुरुष, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, कवी, विचारवंत, कलावंत या जिल्ह्याने देशाला दिलेत, त्यामुळेच हा जिल्हा नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महान क्रांतीवीराला रत्नागिरीतील तुरुंगातच बंदिवासात ठेवलं. थिबा राजालाही रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे निसर्ग सौंदर्यासह या जिल्ह्याच्या इतिहासालाही महत्व प्राप्त झालंय. अभिनेत्री सागरिका घाटगे बऱ्याच दिवसानंतर मराठी सिनेमात चमकणार आहे. लवकरच तिचा मान्सून फुटबॉल हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे सध्या ती मैदानावर फुटबॉलचे धडे गिरवते. या सिनेमात सागरिका एका फुटबॉल संघाचं नेतृत्व करताना दिसेल. काही गृहिणी एकत्र येऊन फुटबॉलचा एक संघ तयार करतात अशी या सिनेमाची कथा असल्याचं समजतं. या सिनेमाचं शूटिंग येत्या वर्षात सुरू होणार असून सागरिकानं या सिनेमाची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे.
याआधी चक दे इंडिया या हॉकीवर आधारित हिंदी सिनेमात ती खेळाडू म्हणून दिसली होती. प्रीती सब्रवाल असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. सागरिकानं अभिनेता अतुल कुलकर्णी सोबत प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात काम केलं होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गणरायांना भावपूर्ण निरोप. उद्या आरपीआयचा रास्ता रोको. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं निधन. पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम. दापोलीत मुसळधार पाऊस. चिंतातूर बळीराजा सुखावला. आणि आवाशी येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.